हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना माजी नगरसेविका सौ अंजली मदन जाधव व मदन जाधव युवा शक्तीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, रवींद्र लोहार, युवा नेते रॉबिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मदन जाधव यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मदन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मदन जाधव यांच्या पत्नी सौ अंजली जाधव या इचलकरंजी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आहेत, त्यामुळे मदन जाधव यांचे प्रभाग क्रमांक 28 मध्ये चांगले प्राबल्य आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण धैर्यशील माने यांना पाठिंबा देत असल्याचे जाधव यांनी सांगितले असून जाधव यांच्या पाठिंब्याने या प्रभागात धैर्यशील माने यांना बळ मिळाले आहे. यावेळी सागर मुळे, रवी शिंदे, अर्जुन बेलेकर, अनिकेत देसाई, शुभम मुळे, सौरभ पाटील, दिनेश दायमा, संतोष ढगे यांच्यासह 100+ अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. 2024 लोकसभा इचलकरंजी विधानसभा लोकसभा मतदारसंघातले खासदार धैर्यशील माने दादा यांना आम्ही मदन जाधव युवा शक्ती अंजली मदन जाधव यांच्या सर्व कार्यकर्त्यासह धैर्यशील माने दादा यांना पाठिंबा देत आहेत. तरी या पाठिंब्याला भरपूर या मळे भाग, गुरुकन्नन नगर, लंगोटेमळा, दातारमळा या भागातून भरपूर मतदान धैर्यशील माने दादा यांना करावे यासाठी आम्ही आजपासून कामाला लागलेलो आहे. येणाऱ्या काळात धैर्यशील दादा हे 1,00,000 मताची आघाडी घेऊन या लोकसभेला निवडून येतील. या भागातील कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र मानेसाहेब, विठ्ठलजी चोपडेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडेसाहेब, प्रकाश पाटीलसाहेब नगरसेवक, रवींद्र लवार, तसेच आमचे मित्र सर्व माझे कार्यकर्ते ह्या इलेक्शनमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धैर्यशील माने दादा यांना भरघोस अशा मताने निवडून द्यावे ही सर्वांना विनंती करतो.